माता मावल्या, एकच वाक्य कीर्तनातलं, चेहऱ्यावर पडलेला डाग झाकता येतो. काय म्हणणं आहे तुमचं? चेहऱ्यावर पडलेला डाग झाकता येतो, पण बाईच्या आचरणावर पडलेला डाग कधीच झाकता येत नाही, हे कायम लक्षात ठेवा माता मावल्या. चेहऱ्यावरच्या डागापेक्षा आचरणाच्या डागावर जास्त महत्व द्या. अरे पोरगा असावा कर्तृत्ववान आणि पोरगी असावी चारित्र्य संपन्न, अशी लेकरं असल्या रायबापाला काय कमी आहे. अरे घरातच स्वर्ग आणि घरातच वैकुंठ आहे, तर अशी लेकरं असावी. त्यासाठी तुम्ही चांगले असावे, बायको तुमच्या ताव्यात असावी, जास्त महत्त्वाचं आहे. आता ते राहिलं नाही महाराज, पहिले संस्कार होते. आजकालचे पोरं पुरी जर गाडीवर बसताना तुम्ही कधी बघितले? अय पोरांनो, तुम्ही काय धुतल्या तांदळाचे नाही, तुम्ही कधी घेऊनच गेला असाल की तिला? जेव्हा तुम्ही दोघं गाडीवर बसता तेव्हा लई नीट बसता की नाही? अरे आसपास माणसं असल्याचा तर विचार करीत जा. अशी बसत्यात दादा मधनं हवा जायला सुद्धा जागा राहत नाही, म्हणजे लईच प्रेम आहे असं नाही, विश्वास नाही, दुसरं काही सुद्धा नाही. म्हणून नातं दाखवून नसतं दादा, नातं टिकवलं गेलं पाहिजे. प्रेमच करायचं आहे ना, करायचं पण टिकवायचं, पण ते टिकत नाही. तुम्हाला जी वाटतं जी माझी आहे, तुम्हाला जी वाटते जी माझी आहे, असं अनेकांना वाटतं ती माझीच आहे, बरं का? त्याच्यामुळं टिकत नसतं आहे. बरं, टिकवायचं असेल तर क्वालिटी तशीच लागते, तशा क्वालिटीचं असेल तर टिकतं देऊ ना, ब्रँड योग्य असेल तर टिकतोच माल, टिकला पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगते असल्या फांद्यात पडायचं नाही. अरे आपण काय पोरींच्या मागं लागायचं? काही इमेज बिमेज आहे का नाही आपल्याला? स्वाभिमान बिभिमान? अरे आपण काय पोरीच्या मागं लागायचं? पोरांनो असं नाव कमवायचं, असं नाव कमवायचं, पोरीच्या बापानं आपल्या मागं लागलं पाहिजे. माझी पोरगी कर्मणवान, इतकं नाव कमवायचं, इतकं कमवायचं. पण ते दिवस यायला फार वेळ आहे अजून, कारण आता बाप न्याला ह्याचा पुरगी का पुरगी पुरगी. मला तर लय मजा येते महाराज, मला काय वाटतं, चूक यांची नाही दादा, चूक तुमचीच आहे. 10-15 वर्षापूर्वी प्रत्येक बाप म्हणायचा पोरगाच पाहिजे. काय म्हणायचा? किती कर्तृत्ववान सुंदर गोड चारित्र्य संपन्न पोरगी असू द्या, तुमचं समाधान होतं का? खरं बोलायचं, पाटकन बोलायचं, ऐ घरी येऊन विचारीन, पटकन बोलायचं, समाधान होतं का? होत नाही. काय वाटतं? पोरगा असता तर बरं झालं असतं, पोरगाच लागतो. कशाला लागतो? मेल्यावर पाणी पाजाय, पोरी न पाजल्यावर तुझी काय उलटी होती काय? हां, पोरगाच कशाला लागतो? कमरट्यात लाथा घालायला लागतो ना पोरगा. अरे मी नाही, संत सांगतात, वंशाचा दिवा झाला म्हणून काय आड्याशी टांगावा, उसगोड्याला गेला म्हणून काय मुळासहित खावा, प्रीतीचा पाहुणा आला म्हणून काय फाऱ्या दिवस राहावा, गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावा. अरे कृष्ण अरे काढा, अरे कृष्ण अरे काढा, अरे कृष्ण अरे काढा, अरे कृष्ण अरे काढा. सद्गुरु सोयीला झाला म्हणून काय आचार्य बुडवावा, नित्यदेवा भेटला म्हणून काय जगाशी दावावा, ऊस गोड लागला म्हणून काय मुळा सहित खावा, प्रीतीचा पाहुणा आला म्हणून काय फार दिवस राहावा. हरे कृष्ण हरे काढा मैने रंजन मोहना. आता कुठलीही गोष्ट प्रमाणात असावी, पोरगा असलाच पाहिजे, कुळ कोण वाढवणार आहे, मुलगा असावा. पण छत्रपती शिवराय व्हायची आपली पात्रता नाही दादा, पात्रता नाही. कमीत कमी त्यांचे मावळे व्हायचे तरी प्रयत्न करा. अरे मावळा कुणाला म्हणायचं? स्वराज्यातील साधा सुद्धा मावळा. युद्धात त्याचे दोन्ही हात गेले, मावळा घरी बसला, मावळा घरी बसलाय कळताच राजे भेटायला आले, राजे भेटायला आले बघताच मावळ्याच्या डोळ्यातनं पाणी आलं, मावळा ढसा ढसा रडायला लागला. राजे किंचाळले, म्हणले लाज नाही वाटत, हर हर महादेव घोषणा करत, या मातीसाठी लढणारे आपण वीर, हात गेले म्हणून रडतोस, तुला वाटतं काय कुटुंबाची काळजी? अरे मी खंबीरांना सांभाळायला, अरे इतका निर्दयशील, एवढा जर कणखर नशील तर तुला इथं जगण्याचा अधिकार नाही. मग माझा मावळा बोलला, दादा राज हात गेले म्हणून रडणाऱ्यातला म्या नाही राज, जीव गेला असता ना राज तरी हास हसत घेतला असता दादा, पण मी रडतोय त्याचं कारण आहे राज. आज माझ्या झोपडीत माझा राजा माझा बाप शुभ आलाय, पण या दुर्दैवाकडे त्याला मुजरा करायला हात शिल्लक नाही. खंतन डोळ्यात शुभाचे मावळी आम्हाला नाही कुणाची भीती, आर नाही कुणाची भीती,
दैवत छत्रपति दैवत छत्रपति नाम से दैवत छत्रपति दैवत छत्रपति नाम से दैवत छत्रपति अधिपति आर दैवत छत्रपति दैवत छत्रपति नाम दैवत छत्रपति जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी छत्रपति शिवराय थोड़ा सा ट्रबल आने विको जय शिवराय हे पाठी मागची उभा राहिलेले बसलेले ज्यांचा बाप शिवराय ज्यांना हिंदू धर्माचा गर्व आहे आणि जे भारतात जन्माला आल्या अशा प्रत्येकाने टाळी वाजवायची आणि जी औलाद पाकिस्तानात जन्माला आली अशा जातीने नाही वाजवली तरी हरकत नाही तुम्ही काय अफगाणिस्तानात जन्माला आलात का वाजवा जरा टाळी छत्रपती शिवाजी महाराज या राजाने या काळ्या कुट्ट पडलेल्या धरणीला प्रकाशाने उजळून टाकलं साडेतीन वर्षांच्या काळ्या कुट्ट कालखंडात जवळ जवळ सर्व उत्तर हिंदुस्थान इस्लामी आक्रमकाच्या पंजाखाली गेला होता त्याच्या कुतुबशाही आदिलशाही निजामशाही आदि धर्मांत राजवटी स्थापन होऊन त्यांच्या भरीला दिल्लीचा पलवान मुघल बादशाह अकबर याने आपला पाय रोवला होता सत्ता विस्तारापोटी यांच्यात सतत लढाया होत होत्या यामध्ये सामान्य जनता भरडली जात होता कुटुंबाचा कुटुंब उद्ध्वस्त होत होत कुणाची कूस उजाडली जात होती तर कुणाच्या कुंकवा बरोबर संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होत घराघरातून ऐकवणारे आक्रोश किंचाळ्या ऐकून झोपड्यात उरल्या सुरल्या मिनिमिंत्या पंत्या थरथरत होत्या आणि शेवटी फडफड करून रिजत होत्या अशाच काळोखा एक तेज पुंज ज्योती एक तळपता तारावुंड भूताला अवतरली तारीख 19 फेब्रुवारी 1630 रोजी स्वराज्याचा दीपक जनतेचा वाली राजा शिवाजी जन्मास झाला क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज सिंहासनाधीश्वर यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत जयवंत पुण्यवंत छत्रपती शिवाजी महाराज की दैवत छत्र दैवत छत्रपती दैवत छत्रपती दैवत छत्रपती जय शिवाजी छत्रपती शिवराय बघा स्वराज्य खडवण्यासाठी त्यांनी केलं एक हो जाती स्वराज्य खडवण्यासाठी त्यांनी केलं एक हो जाती हे भून भगवंतो हाती हे भून भगवंतो हाती सुराज्य रक्षण्यासाठी आई शिवाई आई जिताई आशीर्वाद हो पाठी आहे आशीर्वाद को पाठी अरे दैवत छत्रपति हो दैवत छत्रपति नाम से दैवत छत्रपति दैवत छत्रपति नाम से दैवत छत्रपति छत्रपति नाम से दैवत छत्रपति दैवत 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 छत्रपति नाम से दैवत छत्रपति
दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती. अरे असे राजा जर याच्या कुळात जन्माला आलं ना, अरे तुम्ही आम्ही कौतुक करणारे कोण? काय पात्रता आहे आपली? अरे तुम्ही आम्ही कौतुक करणारे कोण? अशा लेकरांचं कौतुक भगवंत सुद्धा करतात. आणि खरं सांगू, अरे तुम्ही काय आपलं कौतुक करावं, आपण काय भगवंताचं कौतुक करावं? अरे अशी वेळ यावी दादा, अशी वेळ यावी भगवंताने आपलं कौतुक करावं, तर जगण्याला अर्थ आहे आणि तर करण्याला अर्थ आहे. म्हणून अशा लेकरांचं कौतुक भगवंत करतो, तर याचा हरिक वाटे देवा. पण त्याच्याबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे कुळ. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझे सगळं हरीचं दास. जर कुळ योग्य असेल बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा. एका कुळाने चालत नाही किंवा एका जन्माने चालत नाही, बहुत जन्माची सुकृताच्या गाठी लागतात तेव्हा कुठं चांगलं घडतं. आईबाप माळकरी पाहिजे, घरात परमार्थ पाहिजे. आमचं तसं नाही आहे, त्यामुळं चूक आम्ही लेकरांना देऊ शकत नाही. नवल वाटतं मला नवल बायका, तुमचं तर नवल वाटतं. असं म्हणतात, द वुमन इज अन आयडियल मॅनेजर, द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. स्त्री कुटुंबाची व्यवस्थापक असते. बाई नीट, घर नीट. बाईचं काही खरं नाही, घराचं काही सुद्धा खरं. मग तुम्हाला सांगते, तुम्ही चांगले असणं गरजेचं आहे. पण आमच्या बाया तरण्या तर सोडा, म्हाताऱ्या म्हाताऱ्या, डांगऱ्या डांगऱ्या, त्यासुद्धा चष्म्यातनं बघत्यात तुझ्या त्याची रंगणा. अगं म्हातारा तिकडं गुंगला, त्याच्याकडे लक्ष नाही तुझं. राम राम कायच्या वयात राणाराणा करते, ह्याचा परिणाम काय झाला माहिती आहे का? पोरांनो ताड बसा रे, ताड लोक डेअर, माझ्याकडे पहा, पटपट उत्तर द्या. मी जे करते त्याला काय म्हणतात? तुम्ही काय ऐकताय? काय चालू आहे? मी पोरगी असून एवढ्या मोठ्यानं बोलते, तुम्ही पोरं असून तुम्हाला काय वाटलं पाहिजे? मोठ्यानं बोला, काय चालू आहे? कसं युगो हार्ट झाला महाराज, होतोच पोरांचा लवकर होतो उचला. हां, मग मला सांगा, कीर्तन नशीब कीर्तन म्हणले, डोंबऱ्याचा खेळ तरी म्हणले नाही, तेवढं तर माहिती पोरांना. पण पटपट उत्तर द्या. गेल्या 2 वर्षात एक पिक्चर लय गाजला, त्यात गाणं होतं झिंगाट, पिक्चरचं नाव